मुक्ताताई टिळक यांचं निधन झाल्यामुळं तिथे आता येत्या 26 तारखेला पोटनिवडणूक होणार आहे. पुणे शहराच्या विकासामध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान होतं आणि त्यांचे सर्वच पक्षांच्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी सौहार्दपूर्ण संबंध होते. कसबा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करावी. विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मुक्ताताई टिळक यांचं निधन झाल्यामुळं तिथे आता येत्या 26 तारखेला पोटनिवडणूक होणार आहे. स्वातंत्र्य चळवळीमधले थोर सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा वारसा मुक्ताताईंनी समर्थपणे पुढे चालवला. पुणे शहराच्या विकासामध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान होतं आणि त्यांचे सर्वच पक्षांच्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी सौहार्दपूर्ण संबंध होते. देशाच्या राजकारणामध्ये राजकीय संस्कृतीला अनन्यसाधारण स्थान आहे. विकास कामांमध्ये राजकारण खेळले जात नाही. सर्वच पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते एकमेकांशी उत्तम प्रकारे संबंध प्रस्थापित करत असतात. तसेच दुःखद निधनासारख्या घटनेनंतर सर्व संमतीने पोटनिवडणूक बिनविरोध होते. याचं ताजं उदाहरण म्हणजे भाजप आणि मित्रपक्षांनी अंधेरीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरुद्ध आपला उमेदवार दिला नाही. तसेच काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपने उमेदवार दिला नाही. ही परंपरा कायम राखीत कसबा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करावी यासाठी मी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब, नाना पटोलेजी आणि राजसाहेब ठाकरे या पक्षनेत्यांना तसेच पाचही पक्षांच्या शहराच्या अध्यक्षांना पत्र दिलेलं आहे. तर पुण्यातली कसबा विधानसभेची निवडणूक बिनविरोध पार पडली तर ती खऱ्या अर्थानं मुक्ताताईंना श्रद्धांजली ठरेल. त्यामुळे सर्व पक्षांना विनंती आहे की ही निवडणूक बिनविरोध केली जावी.